काही कलावंत हे हाडाचे कलावंत असतात असे कलावंत असतात की ज्यांना समाजभान हे सदैव राहतं आपण समाजाचं काही देणं लागतो या वृत्तीनं ते समाजकार्यही करतात पण त्याचं स्तोम ते तसं माजवत नाही जे कार्य करतात ती त्या काळाची गरज असते असं कार्य करतात त्यातल्या त्यात मराठी त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप मोठी कामगिरी बजावल्यानंतर जेव्हा आपण एक वृक्ष लागवडीसारखं का काम हाती घेतो त्याला कमी न समजता आता पुढचं आयुष्य हे आपलं मिशन आहे वृक्ष लागवडीचं असं म्हणून जे काम आहेत साहजिकच समाजही त्यांची दखल घेतं असेच एक मोठे अभिनेते की ज्यांचं नाव आज संबंध देशात गाजतं आहे ते म्हणजे सयाजी शिंदे आपल्यासोबत आज अभिनेते सयाजी शिंदे आहेत सयाजी शिंदे जसं मी म्हणालो की हाडाचा कलावंत हा हाडाचा का होतो किंवा हाडाचा पत्रकार हा हाडाचा कधी होतो की तो तळागाळात जाऊन लोकांसाठी बातमीदारी करतो तसाच तो, करत। तो कलावंत कसा आहे तो व्यासपीठावरती किंवा चित्रपटामध्ये अभिनय करतो पण जेव्हा तो समाजासाठी अभिनय करायला शिकतो तेव्हा त्याला समाजसुद्धा भरभरून देतं तुमच्या बाबतीत ते झालं आहे तुमचं नाव आज कलावंत किंवा अभिनेता म्हणून जितकं आदरणं घेतलं जातं त्याहीपेक्षा जास्त तुम्ही काळाची दखल घेतली आहे वृक्ष लागवडीसारखं मिशन हाती घेतलं आहे म्हणून आज ऋषितुल्य असं नाव घरोघरी जिथं वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे त्या भागात झालेलं आहे हे खूप मोठं काम आहे खूप मोठं काम आहे हे कसं काय झालं म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन कसं काय झालं नाही आ... आयुष्याचा शोध आपण घेत असतो आयुष्यात आपल्याला का बनायचं का कधी बनायचं कशासाठी बनायचं समजा मी शाळा शिकत होतो आणि मग धरणात जमीन गेली आणि मग शिक्षण घेता घेता नोकरी करता करता पोट भरणं बघता बघता एकदा ठरलं की आयुष्यात आपल्याला कलावंत व्हायचं तर का कलावंत व्हायचे मग आम्ही सातारला होतो आणि मग लोकांनी लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी म्हणून आम्ही एक लोकरंगमंच नावाची संस्था केली जे अभिनव कला मंदिर होते आधी तर ते करताना आम्ही पावसाचं गाणं घोटभर पाणी आणि चतकोर भाकरी अशा एकांक्या घेतली होती की त्याच्यामध्ये प्रत्येकात एक समाज भान असलेले विषय होते तर ते विषय पोट पोटतिडिक लोकांसमोर मांडायचं त्यातनं मग झुलवा नाटक मुंबईला आल्यानंतर केलं होतं असं करता करता लक्षात आलं की एकदा निळूभाऊंबरोबर चर्चा झाली त्याच्या संदर्भात की मला असं वाटतं की आपण प्रश्न मांडतो हो ते समाजात पोचत नाहीत जीव तोडून वाटतं की काळजापासून असे काळजापर्यंत प्रश्न लोकांना मांडले पाहिजेत ना त्यांच्यात बदल व्हायला पाहिजेत तर तेव्हा निळूभाव म्हटले होते की असे विचार करणारे कलावंत दोन टक्के पण नाहीत सयाजी सगळे पैसे आणि नाव कमावण्यासाठी झटत असतात पण असे विचार करणारे पाचोळ्यासारखे कलावंत आहेत पण तो असं कमी समजू नकोस हा पाचोळासुद्धा कधीतरी वादळ होईल आणि आपलं ते काम करू शकेल मला असं वाटलं की मी जे काम करतो तेव्हा लक्षात आलं की हे नंतरनंतर नंतर काम पोचत नसतं आपण नुसतंच एंटरटेन करतो आपण नुसतंच पैसे कमावतो आपण नुसतंच श्रीमंतीच्या नावाखाली गाडी बंगला घर घेणं ह्याच्यातच मोठेपणा समजायला लागलो ला। तेव्हा असं वाटलं की खरी आपली गरज काय तर ऑक्सिजन आणि अन्न तर अन्न आणि ऑक्सिजन ही जादू जगात फक्त झाडालाच येते आणि त्याची आवड म्हणून स्वतःच्या गावापासून सुरुवात केली स्वतःपासून सुरुवात केली आणि मग असं झालं की अरविंद जगताप नावाचा एक असा हरहुन्नरी भन्नाट एक लेखक मा सोडेल ले वाटला विजय निंबाळकर सारखे माणूस खरे काम करा ज्याला समाजसेवा करतात किंवा स्वतःची आवड म्हणून करतात किशोर ठाकूरसारखा आमचा एक मोठा स्कल्चरिस्ट आहे सचिन चंदन आहे सुहास वांगणकर आहे ढोले शेडबाळे किंवा ही सगळी मंडळी शिवराम गोडकर अशी एकमेकाला जोडणारी समविचारी सतीश मोरे आम्ही स्वतःची आवड म्हणून आणि इंटरेस्ट याच्यातनं ते करत गेलो आणि त्याला आता लोक समाजसेवा आणि समाजकार्य वगैरे म्हणतात पण हे केवळ खरं वाटतं पटतं म्हणून करायला सुरुवात केली आणि मग आपण काय कोणाचे भ्रष्टाचार कोणाची उन्नी धुनी कोणाचं हे असलं न करता आम्ही ठरलं की झाडाचे गुण गाऊ झाडाचे गुण घेऊ म्हणून मग सह्याद्री देवराई ही संस्था आली आणि पुढे हे कार्य सुरू झालं मला तुमचा एकूणच आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप वेगळा वाटतो याचं कारण असं की तुम्ही इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये वॉचमनची नोकरी करत होता ती सोडून मग क्लर्क झालात नंतर मग बँकेत आलात पुन्हा बँकेतून तुम्ही बी एड पण केलं असं कळलं आणि तुम्ही अभिनेता झालात आज सयाजी शिंदे हे केवळ मराठी अभिनेते नाही आहेत तर आज दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आघाडीचे तुम्ही अभिनेते आहात म्हणजे तुमच्या फिल्म्सची नावं जरी बघितली बाबा काला भारती तर मी तुमच्यासोबत आज मराठी अभिनेता म्हणून कसं बोलू <laughs> तुम्ही तर खूप मोठ्या व्यासपीठावरती आहात तरी सुद्धा झाडं लावता असा विषय आहे म्हणजे तुमचा जो प्रवास आहे वॉचमन ते इथवर हा जो प्रवास आहे हाच थक्क करणार आहे यातनं तुम्ही जे काही टिपलं आहे तेच आता तुम्ही वाटताय वॉचमन वॉचमनची नोकरी सोडावीशी वाटली नाही नाही प्रत्येक त्या नोकरीत तुम्हाला काही करमत नव्हतं हां म्हणजे मी वॉचमॅन जेव्हा होतो तेव्हा ते एक ऑफिस होतं ते रात्रभर झाडाय रात्री झाडायचं ते चिखलाचे दिवस होते चिखल काढायचा पाणी भरून ठेवायचं तेव्हा मी कॉलेजला पण जात होतो तर एफ वाय एस वाय टी वाय असताना मी वॉचमनचं काम एकोणतीस दिवसाच्या ऑर्डरवरती करत होतो पण मला काय वॉचमन हे माझं आयुष्याचंच हे नव्हतं म्हणजे मी तेव्हा एक्झिक्युटिव्हच्या चेअरवर बसून आम्ही मस्ती मजा गंगाधर नावाचा दुसरा वॉचमन होता असं वाटतं की तिथंच थांबायचं नव्हतं मग क्लार्क ज म्हणजे ग्रॅज्युएशन झालं मग क्लार्क झालो मग क्लार्कची नोकरी सोडली मग मा, मुंबईला आलो त्या काळात कलावंत का व्हायचं मनातल्या मनात ठरलं होतं म्हणजे तुमची जी धडपड आहे म्हणजे एकतर शिकता शिकता कमाई करा नोकरी करता करता शिका असं करत तुम्ही आलात म्हणजे त्या अर्थानं मी तुम्हाला म्हटलं की ती वॉचमनची नोकरी सोडावीशी का वाटली कारण तुमचंसुद्धा ग्रॅज्युएशन आणि पुढे प्रगती होत होती आणि पुढे तुम्ही आलात म्हणजे सक्सेस कशाला म्हणायचं तर मला वाटतं की आपण गोलगोल फिरायला लागलो तर पुढे प्रगती होत नाही एक स्टेप एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि अशी फोकस ठेवून नजर ठेवून जर काम केलं तर जाऊ शकतो बऱ्याच वेळानंतर लक्षात येतं मागे बघल्यानंतर अरे बरंच पुढं आलं आहे पण मी वॉचमॅनच असतो तर तिथेच राहिला असतो क्लार्क असतो तर तिथेच राहिला असतो असं दरवेळेला वाटलं की ही कोंडी फोडली पाहिजे हिथनं बाहेर पडलं पाहिजे पुढे काय मजा नाही तुम्ही बँकेत सतरा वर्ष नोकरी सतरा वर्ष हो मग ती नोकरी करत असताना तुम्ही झुलवा आणि अशी नाटकं केली अबोलीसारखा चित्रपट तुम्हाला पहिला आला बरोबर तेव्हा तुम्ही बँकेत होता बँकेत होतो सकाराम भांडर जो गाजला तुमचा तेव्हाही तुम्ही बँकेतच होतो बँकेतच होतो तेव्हा आम्ही कमलाकर सारंग आणि आम्ही एक आमच्याही घरात नावाचं नाटक केलं होतं तेव्हा भावनाबाई आईचा रोल करायचा आणि कमलाकर सारंग वडिलांचा आणि गिरीश होक भावाचा रोल करायचा तर त्या वेळेस कमलाकर सारंगांनी मला विचारलं की सखाराम बँडरचं काम करशील का त्याच वेळी एवढं निळू फुलेंनी लालन सारंग यांनी ते गाजवलेलं नाटक आणि तेव्हाच निळू फुलेंच्याबरोबर मी सिनेमात काम करत होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की असं असं सा मला विचारतायत तर, तर मला नाही वाटत की असं कोणीतरी गाजवलेलं नाटक आपण करावं तर रेळू भाऊ म्हटले की सयाजी त्या रोलला एक कलावंताचा हो स्वतःचा एक बाज असावा लागतो तो बाज तुझ्याकडे आहे तुझा स्वतःचा तू केलाच रोल तर तो चांगला होईल तू करतो आणि मग असं केलं मग त्याचे आम्ही बरेच प्रयोग केले रेळू कधी व्यासपीठावर तुम्ही सकाराम बायंडर सापा साकारताय तेव्हा बघितलं नाही 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 अच्छा तेव्हा भाऊंड असं झालं की त्यांनी सांगितलं की मला कुठली बक्षिसं नको होत मला आता कुठल्या सिनेमात काम करायचं नाही तरी आम्ही सिनेमा काढल्यानंतर आमच्यावर त्यांनी काम केलं पण ते प्रेमापोटी केलं म्हणजे आम्ही त्यांना म्हणायचं आमचे खरे बाप कोणी पण असू पण ह्या क्षेत्रले तुम्ही आमच्या बापचा तुमचा हिंदी चित्रपट आला शूल रामगोपाल वर्माचा आणि मनोज वाजपेयीचा त्यातली तुमची व्यक्तिरेखा खूप गाजली शूल कसा काय म्हणजे तुम्ही हिंदी चित्रपटाकडे कसं वळलात केवळ तुम्ही कॅरेक्टर चांगलं निभावू शकता म्हणून गेलात की तुम्हाला वाटत होतं की आपण मराठी सोडून आता हिंदीत गेलं पाहिजे मी असं काही ठरवून कुठे गेलो नाही मी कधी असं काय उमरे झिजूत फिरलो नाही मी म्हणतो तर की कसले नो नोकरदार नोकरी मागायची असते कलावंतानी थोडी रोल मागायचे असतात त्याच्यात असेल तर बोलवतील ना लोक तर त्यावेळेस मी बँकेत काम करत होतो आणि मनोज वाजपेयीनं एका टाईम्स ऑफ इंडियात मी जो लो तुंबारा नावाचं एक नाटक लिहिलं होतं लिहिलं आहे तर ते पण आता परत छापलं तेव्हा त्याचेसुद्धा पैसे मी सह्याद्री देवरायला मिळावेत म्हणून त्याचं प्रकाशन परत केलं हा भाग नंतर बोलू आपण पण त्या काळात त्याचा राईटप टाइम्स ऑफ इंडिया आला होता आणि तो राईटप वाचून मनोज वाजपेयीनं माझा फोन नंबर काढून मला बोलवला तेव्हा हा रोल आम्ही अमिताभ बच्चन करणार होते पण सेकंड एंट्रीचा शूलचा पण काहीतरी कारण झालं आणि त्यांनी तो केला नाही आणि मग तो माझ्याकडे आला आणि मग बिहारला त्याचं पहिलं शेड्यूल झालं आणि मग तो सिनेमा गाजला आणि तो रोल लोकांना खूप आवडला आणि मग त्यानंतर शूल टर्निंग पॉईंट ठरला एकूणच या आत्तापर्यंतच्या प्रवासात प्रवासात हो म्हणजे शूलच्या वेळेला माझ्याकडे स्कूटर होती आणि शूल यायच्या आधीच माझ्याकडं मेकअप म्हणून बॉय घरी यायला लागले तर मला वाटलं काय झालं असं अचानक घरी यायला काय लोक लागले तर म्हणले नाही नाही आम्हाला तुमच्याकडे बॉय म्हणून काम करा म्हणलं हे काय असं वाटलं की हा सिनेमा होते का आणि मग रामगोपाल वर्मानी सांगितलं होतं की हा सिनेमा चांगला आणि मग पुढे तो अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास शो ठेवला हो होता त्यांनी फोन करून सांगितलं की चांगला अपिअरन्स आहे आणि पॉवरफुल हे असं सगळं शूल मधली जी व्यक्तिरेखा आहे आणि मग त्याच धाकणीच्या व्यक्तिरेखा तुम्हाला पुढे येत गेल्या खास करून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर मग तिथेसुद्धा अळगी धूल सारखे चित्रपट तुमचे खूप गाजलेले आहेत हे मी बघितले म्हणून नाही मी गुगलमध्ये जेव्हा सर्च करतो सयाजी शिंदे तेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांची नावं जास्त येत आहेत किती चित्रपट झाले आता मी साधारण अडीचशे दोनशे अडीचशे सिनेमे तर फक्त साऊथचे केले असतील शे दीडशे तर सिनेमे फक्त मी तेलगूत केलेत आणि तामिळमध्ये भारती नावाचा सिनेमा खूप गाजला होता धूल आहे म्हणून आहे असे बरेच सिनेमे गाजले आणि प्रत्येक म्हणजे तामिळ तेलुगू मराठी हिंदी असे वेगवेगळे म्हणजे खूप सिनेमे करण्यापेक्षा प्रत्येक भाषेत एक दोन चार सिनेमा असे आहेत की ज्याची नावं घेतली सुब्रमण्य भारती जे तामिळी संत आहेत त्यांच्यावरती भारती नावाचा जो चित्रपट दोन हजार साली आला आज वीस वर्ष झाले मला एकानं असं सांगितलं की तुम्ही कुठल्या एअरपोर्टवरती मदुराई किंवा चेन्नईच्या उतरता आणि लोक तुम्हाला बघतात तेव्हा तुम्हा, तुमचं चरण स्पर्श घेतात हे खरं आहे <laughs> त्यांना असं वाटतं की त्यावेळेला असं वाटलं होतं की भारती म्हणजे आपल्याकडे कसं तुकाराम डायरेक्ट कुणी बघितले नाही शिवाजी महाराज कुणी बघले तसं बा भारती सुब्रमण्यम भारती हा एक संत होते फ्रीडम फायटर होते रायटर होते पत्रकार होते आणि फार मोठं सोल होतं ते आत्मा होता तो तर त्यांचा रोल मला करायला मिळाला आणि सगळ्यांचा असा विश्वास झाला की तो मीच आहे माझ्यात त्यांचा आत्मा आला होता इथपर्यंत त्यांना ते पटलं तर मी म्हटलं मला त्यांच्या नकाला जरी स्पर्श करायला मिळालं तरी मी माझ्या आयुष्यात हे करेन पण असं खूप मोठे आणि चांगले विचार होते त्यांचे आणि फार ज्याला धारधार पद्धतीने त्या काळात मांडणं म्हणजे त्यांचा काळ अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकवीस वीस, वीस। म्हणजे एकोणचाळीस चाळीस वर्षे असताना ते गेले होते पण त्या काळात त्यांनी जे सांगितलं होतं ना जातीयतेबद्दल स्वातंत्र्याबद्दल जा म्हणजे फॅमिली कशी असावी आणि काय प्राणी पक्षी कसे असावे सगळ्यांबद्दल त्यांचे विचार फार थोर म्हणजे सुब्रमण्यम भारती साकारताना तुमच्यात सुब्रमण्यम भारती आलाय आज तुम्ही जी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे असं वाटत नाही कलावंत मला वाटते कोणी पण आयुष्यातनं अनुभवातनं समृद्ध होत जातो मोठा होतो म्हणण्यापेक्षा तो, तो समृद्ध होणं महत्त्वाचं आहे आणि मग झुलवा असेल शूल असेल दरम्यान असेल किंवा कुरुक्षेत्र असेल आपण प्रत्येक भूमिकेतनं शिकत जातो आणि समृद्ध होत जातो तर यातून विचार काय येतात की खरं काय काय शोधतो आपण जगण्याचं काय आहे तर एका पॉईंटला असं आलो मी आता असं मला वाटतं की खरं ऑक्सिजन आहे खरं अन्न आहे आणि ही जादू फक्त झाडाला येते त्यामुळं कुठल्या ब्रँडला येत नाही कुठल्या श्रीमंतीला येत नाही किती तुमच्याकडं पाचशे करोड तुमच्या बँकेत आहे म्हणून ते काही ऑक्सिजन देत नाहीत तुमच्याकडं दहा मर्सिडीपासून बेंच कुठल्या गाड्या असतील त्या काय ऑक्सिजन देत नाही शेवटी ते भंगारच आहे चार वर्षानंतर फेकूनच द्यावं लागतात पण तेवढ्या किमतीची झाडं जर तुमच्याकडे असेल एवढी जर वृक्ष बँक तुमच्याकडे असेल तर तुम्ही श्रीमंत आहात कारण तुम्ही ते ऑक्सिजन म्हणजे मानवासाठी खरं काय काम करायचं असेल तर ते झाडांचं खरं आहे बाकी सगळं दाखवायचं असं मला वाटतं सयाजी शिंदे तुम्ही ज्या भागातनं आलेला आहात म्हणजे सातारा महाबळेश्वरच्या पट्ट्यातून तिथं तर वृक्षसंपदा विपुल प्रमाणात आहे तरी तुम्हाला वृक्ष लागवडीचं इतकं आकर्षण म्हणजे आमच्यासारखे जे महाराणावरनं आले आहेत मुंबईत त्यांच्यासाठी मी समजू शकतो की झाडांचं आकर्षण वृक्ष लागवड झाली पाहिजे आपला भाग हा हिरवा गच्च झाला पाहिजे पण तुम्ही ज्या ना आले तिथं आजही विपुल प्रमाणात वृक्षसंपदा आहे मग कसं काय मी तसा अभ्यास करून नाही आलो माझ्या भागात आत्ता बघितलं तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी घरातनं बाहेर पडलो तर पंधरा पावलावरती झाडीतनं असं जाता येत नव्हतं इतकं गच्चं रान भरलेलं होतं आता पाच दहा किलोमीटर आतमध्ये गेलं तरी झाडी दिसत नाही इकडची परिस्थिती आहे तर इकडं मराठवाडा विदर्भ इकडं तर इकडं तर अवस्था अशी आहे की तिकडं म्हणजे किती ठिकाणी आपल्याला साताऱ्यात माण तालुक्यात पुढे गेलो hmm. इकडे मायनीकडे गेलो तरी उजाड माळराण असं दिसतात तर, तर परा अभ्यास केला तर बुलढाणा वगैरे हो पूर्वी थंड हवेचे ठिकाणं होते तर हा अभ्यास करताना असं वाटतं सगळीकडे झाडी खूप होती निसर्ग संपदा एवढी होती पण आपण बेछूटपणे तोडत गेलो आणि आपल्याच दगड पण हे कसं एक एक मानव माणसाचा शत्रू झाला आणि एक जागतिक लेवलवर आहे तर आपल्याला त्याच्याकडे न पडता आपल्याला काय पडतं तेवढं आपण आपल्या लेवलवरती केलं आणि आपला आयुष्य आनंदात घालवलं आणि समविचारी माणसांबरोबर घालवलं तर अतिशय आनंद आहे एवढंच राज्य सरकार सुद्धा सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करतं मग असं असताना सह्याद्री देवराई स्थापन करणे सोबत लोकांना घेणे आणि वृक्ष लागवडीसाठी आता तर तुम्ही वृक्ष संमेलनसारखं सारखं एक संमेलन हाती घेतलंय हे कसं काय म्हणजे ही उर्मी कशी काय आली शाषन, का की नाही शासन शासनाच्या स्तरावरती करत राहील आपण आपल्या वैयक्तिक स्तरावरती सुरुवात करू असं का वाटलं नाही नाही झाडं देशी झाडं आपले लावणं हे पटलं मला कारण आपल्या सरकारची धोरणंच काही चुकीची होती आधीची की त्यांनी परदेशी वृक्षांना दाखवण्यासाठी लवकर हिरवं कवर आहे असं दाखवण्यासाठी म्हणून खूप लावली गेली म्हणजे त्याच्यामध्ये सिडी असेल से त्याच्यामध्ये सुभाबळ असेल त्याच्यामध्ये रेंट्री वगैरे बरेच अशी mm -hmm. गुलूमहरपासून तर ती काय आपली झाडं नाहीत आपली झाडं जी होती ती अशी हळू वाढतात पण ती जास्त दिवस टिकतात आणि त्याच्यावर पक्षी बसतात म्हणजे प्राणी पक्ष्यांना जे कळतं ते शास्त्राला कळत नाही का तर आता बरोबर कोण चुकीचं कोण त्यांच्या काळात त्यांनी का डिसिजन घेतली यात न पडता आपल्याला काय पडतंय ना आपण ते कशा पद्धतीने करायला गेलो आणि त्यातनं मग सुरुवात केली आणि मग काही गोष्टी लक्षात आल्या की अरे सरकारच्या शासनाच्या नर्सरीमध्येच पंधरा वीस पंचवीस प्रकारचे पुढे नाहीत आहे आणि त्यातले पण दहा बारा देशीच प्रकार आहेत तर हे कसं होतं जातं तर मग ते कसं कागदोपत्रे जाडं लागत आहेत मग त्याच ठिकाणी परत परत झाडं लागत आहेत पन्नास वर्ष झाली तरी त्याच माळावरती तीच झाडं परत परत लागतात आणि तर त्या हिशोबात गेलं तर आपला आयुष्य फुकट जाईल नाही बघ तुम्ही तर आवाज उठवला म्हणजे मागचे जे वनमंत्री होते सुधीर मुनगंटीवार यांना तुम्ही थेट सवाल विचारला होता की तुमची जी वृक्ष लागवडीची मोहीम आहे ही फक्त कागदावरती दिसतं आहे प्रत्यक्षात काय हे का विचारावं असं वाटलं कारण हा जो आवाज आहे किंवा ही जी भूमिका एका अभिनेत्यानं घेणार आहे ही बाब सर्वसामान्य नाही आहे ही तुम्ही काही मोजके अभिनेते आहात जे भूमिका घेत भूमिका घेतो म्हणण्याची आपली ही भूमिका आहे आणि मी आयुष्यात म्हणतो आपण आपले बरे आहोत तिथे खरे मला काय त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा आणि त्यांनी काही भ्रष्टाचार केला काय का त्यांनी लय चांगलं काम केलं काही ह्याच्यात का मला पडायचं नाही सरकार ही शासन एक वेगळी गोष्ट असते सरकार सरकार हा खेळ नेहमीच तुम्हाला बघायला मिळतो दर पाच वर्षांनी वेगळा मिळतो दर तीन वर्षांनी दोन वर्षांनी जो जो तो खेळ आहे आणि त्यात किती खरं किती खोटं ह्यात पडण्यापेक्षा तुम्हाला काय खरं वाटतं आणि तुम्ही काय असं करताय ते बघा म्हणजे होतं काय बऱ्याच वेळा कुठलंही शासन हे ट्रीटमेंट देता देता तुम्हाला पनिशमेंट देत असतं असं एक आम्ही एक ओढूनचा पाखरा नावाचं नाटक केलं होतं त्याची मूळ लाईन अशी होती की शासन हे ट्रीटमेंट देता देता, देता पनिशमेंट करतं तर तुम्ही जर अगदी शास पद्धतीनं काम करायला गेला तर समजा मी एका पंचवीस एकर जागावरती सरकारच्या जा वतीनं काम करायला घेतलं तर मग ते अर्ज करा मग तिकडंच कर जावा मग त्यांच्यावर जावा मग त्यांच्यावर जावा याच्यात वेळ लागू शकतो पक्ष आपण पहिलं कामच केलं तर त्यातले काही अधिकारी काही यंत्रणा काही बरोबर चांगलं काम करतात जे बरोबर चांगले त्यांना घेऊन पुढं जाणं आणि काम होणं त्यातनं काम उभं राहू शकतं असं म्हणजे दोन्ही त्यातला खरेपणा निकडचा खरेपणा असं सतत मोठ बांधायला लागते एखादं काम जेव्हा आपण हाती घेतो म्हणजे तुम्ही बोलताना असं म्हणालात की काही ठराविक झाडं आहेत की ज्यावरती पक्षी बसतात काही झाडं आहेत की त्या त्या भागात ती झाडं आधी होती कालांतरानं ती नाहीशी झाली तीच झाडं तिथं लावण्याचा अट्टहास तुमचा दिसतो आहे आणि शासनाच्या लेखी बरोबर आहे त्यांना फक्त ट्री कवर दाखवायचं आहे टक्केवारी कशी वाढील एवढंच बघायचं आहे त्यामुळं ती वेगवेगळ्या ब्रीडची झाडं जी लवकर उगवतील आणि ते कवर दिसेल एवढंच अनेक वेळा असतं आणि हे होतं प्रत्येक सरकारी योजनेमध्ये हे येतं कालांतराने हेतू तसा जरी नसला तरी ते येतं तर हा जो अटास आहे हा सह्याद्री देवराई संस्था जेव्हा स्थापन झाली त्यानंतर तो पुढं आला की आपण अशा पद्धतीनं वृक्ष लागवड केली पाहिजे नाही कसं आहे की मला सुहास वायंगणकर भेटले रघुनाथ ढोले भेटले विजय निंबाळकर भेटले की ही दहा दहा वीस वीस वर्ष माणसं निसर्गासाठी का काम करणारे आहेत तर मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली माझा चेहरा तिकडे दिला मला कळकळ वाटते झाडांबद्दल पण माझा एवढा अभ्यास नव्हता माझ्या आयुष्याचा अभ्यास हा सगळा वेगळ्या ठिकाणी केला होता पण मला जेव्हा पटलं तेव्हा मी तो विचार घेऊन जास्त पुढे गेलो ते अभ्यास करताना लक्षात आलं की सर आपल्या नर्सरीमध्ये ह्याच गोष्टी जास्त नाहीत किंवा आपल्या नर्सरीमध्ये आता समजा महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचा मी एक ब्रँड अभ्यास झालो त्यांच्या पहिल्यांदा Uh, जेव्हा आम्ही uh, कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा त्या लोकांना लोकांनासुद्धा कळलं की देशी झाडं अशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत तर आज काटेशावर नावाचं झाड आहे त्याच्यावर चाळीस पन्ना, पन्नास पन्नास प्रकारचे पक्षी येतात पाच दहा प्रकारचे प्राणी त्याची फळं खातात तर हे कोणाला माहिती आहे म्हणून मग काटेसावरचा आम्ही एक महोत्सव भरवला यात्रा काढली म्हणजे त्यावेळेला झाला नाही महोत्सव म्हणून नाही तर नाशिकला आपल्याला बेल महोत्सव घ्यायचा होता की पाच हजार बेलाची झाडं पोरांनी असे रोपाटात घेतलीत आणि बेलाच्या नावानं चांग घ आंब्याच्या नावानं चांगबलं असं कोणाच्या नावानं चांगलं करावं कोण आहे असं चांगलं करावं तर ती झाडं आहेत की ज्यांच्या नावानं घोषणा दिल्या पाहिजेत अशी ती कल्पना आली झाडांचे वाढदिवस करावेत अशी कल्पना आली आणि मग ही देशी झाडाची जास्तीत जास्त नर्सरीज रोपवाटिका तयार व्हाव्यात म्हणून त्याला बँक वृक्ष बँक असं नाव दिलं की सह्याद्री वृक्ष बँक असं जर केलं आणि सगळ्या बँका अशा जर लावल्या किंवा शासनानं ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला लहानपणीच एक ला झाड लावायला द्यायचं आणि तो विद्यार्थी जेव्हा पहिलीच लावलेलं झाड दहावीपर्यंतने वाढवलं बारावीपर्यंत वाढवलं मग मो तो मोठा ॲक्टर झाला डॉक्टर झाला आय एस ऑफिसर झाला तेव्हा त्याला कळेल की आपण काही ऑक्सिजन देऊ शकत नाही आपण काही सावली देऊ शकत नाही आपण चार आकडे पाच आकडे दहा आकडे पगार कमवू शकतो आणि त्यातून ब्रँडेड गाड्या आणि बंगले घेण्याच्या मार्ग लागतो आपण हे झाड आहे हे जास्त ऑक्सिजन देणार आहे हे फळ देणार आहे हे सावली देणार आहे तेव्हा माणसाच्या सावलीत कधी माणसं बसत नाहीत माणसं नेहमी झाडाच्या सावलीत बसतात पण झाडं जास्त तोडतात आणि विश्वास ठेवण्यासारखं फक्त झाडच आहे माणूस नाही ही एक खरी गोष्ट मला कळलेली आहे मला आत्ता असं वाटतं आहे की मी अभिनेता सयाजी शिंदे यांच्याशी बोलण्याऐवजी वृक्ष लागवड करणारा बाबा याच्याशी बोलतो आहे आपण एक ब्रेक घेणार आहोत ब्रेकनंतर अभिनेता सयाजी शिंदे हे रॅप गायकसुद्धा बनत आहेत रॅप का गात आहेत आणि कसं गात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे पुन्हा भेटूया ब्रेकनंतर ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत आपल्यासोबत अभिनेते सयाजी हिंदे आहेत तुम्ही बघताय कॅफे चोवीस तास सर गेल्या वर्षी तुम्ही बीडमध्ये वृक्ष संमेलन भरवलं आणि मी माहिती घेतली वृक्ष संमेलन हे पहिल्यांदा असं वृक्ष संमेलन जगात भरतंय तर ही कल्पना कशी सुचली आणि का Uh, वृक्ष संमेलन घ्यायची आयडिया मला वाटते ती अरविंद जगताबाने एक कविता लिहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यात असं म्हटलं होतं त्या अरविंद जगताबाने की एक कवी कविता करायच्याऐवजी हो आणि कागदावर कविता लिहिण्यापेक्षा त्याने एक बी लावली आणि एक झाड होवायचे पुरा प्लॅन केला तर लोक त्याला वेडे समजले मग त्यांनी ठरवलं की झाड वाढवलं तर त्याला अजूनच वेडे समजले तर तो म्हटलं की हे झाड वाढल्यानंतर त्याच्यावर पानं फुलानंतर पक्षी बसतील तेव्हा बघेल तुम्हाला वाटलं संमेलन भरलं की नाही एक आयडिया आली की अजूनपर्यंत जगात भरपूर संमेलनं झाली त्यांच्या अध्यक्षावरनं किती वाद होतात आणि त्यांचे किती विभाग होतात आणि मग वगैरे वगैरे आपण सगळे नाट्यसंमेलन असो साहित्य संमेलन असो कवी संमेलन असो त्यांच्यात नेहमी तट था। वट जाळ्या जाती पाती सगळे येतं मग वृक्षसंमेलन आयडिया डोक्यात आले मग त्यानंतर अरविंदनं असं सांगितलं की त्याचे अध्यक्ष आपण वडाचं झाड करूया राष्ट्रीय वृक्ष वडाचं मग म्हणजे शिवराम घडके बीडला होते ना आम्ही तिकडे तीन चार वर्ष काम करत होतो मग आपले किशोर ठाकूर म्हणले आपण तिकडे एक रॉक गार्डन उभं करू आणि मग um, सतीश आणि सचिननी ते ठरवलं आम्ही तिकडे रॉक गार्डन उभं केलं पण जुन्या पद्धतीत स्टेज असं उभं केलं आणि मग सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये झाडाच्या संदर्भात काम करणाऱ्या माणसांना कधी प्लॅटफॉर्मच नव्हता त्यात सगळ्यांना एकत्र बोलवणं म्हणजे एक सिद्धार्थ सोनोन नावाचा पोरगा आहे तो आयुष्यभर पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी आयुष्य घाल ठरवलं आहे त्याने न्यू तर असे जे हिरो आहेत आणि काम ते कधी दिसलेत का म्हणून त्यातनं मग त्यातनं वृक्षसुंदरी असा एक किताब ठरवला मग असं तेरा चौदा फेब्रुवारी हो तर चौदा फेब्रुवारी हो हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकमेकावर प्रेम करा प्रेम करा म्हणलं झाडावर पण प्रेम करा असं तो योग असा करून दरवर्षी वृक्ष संमेलन घ्यायचं मग वृक्षसुंदरी किताब आणि मग ते कल्पना अशी ठरवली आणि ती सक्सेस झाली आणि तुम्ही झाडाचा वाढदिवस सुद्धा साजरा करा आणि मग त्या आम्ही पहिलं वृक्ष संमेलन बीडला घेतलं कारण तिथं तीन चार वर्ष झाडांचे वाढदिवस साजरे करतो मुलांना घेऊन जायचं आणि झाडांचे वाढदिवस साजरे करायचे म्हणजे आपोआपच झाड कसं वाढतंय तर तसं म्हणजे खरं तर प्रसुत्ती ग्रह जी आहेत सगळी त्यांनी मूल जन्माला आल्यानंतर जर डॉक्टरांनी त्या मुलाबरोबर एक त्याचं नक्षत्राचं झाड आहे अजून काय सांगितलं की हे झाड त्याच्या वाढदिवसानिमित्त लावा आणि दरवर्षी झाडाचा वाढदिवस आणि मुलाचा वाढदिवस बरोबर साजरा करा मग हे झाड त्या मुलाच्या मुलाला पण उपयोग पडेल मुलाच्या मुलाला पण नातवाला पण उपयोग पडेल एवढं झाड त्याला ऑक्सिजन फळं सावली देणार आहे तर इतकं त्यातून त्या झाडाचे वाढदिवस करूया उगाच आपण मोठे मोठे फलक बघतो आणि ह्यांचा दादांचा वाढदिवस काकांचा वाढदिवस मामाचा वाढदिवस आणि तेवढे चैनीन आणि हे करत होतं असं वाटतं हे काय आहे तर हा एक शक्ती प्रदर्शन असतं तुमच्या पैशाचं प्रदर्शन असतं वगैरे त्यापेक्षा झाडाचा वाढदिवस केला तर ते किती आहे खरं म्हणजे आई आईनंतर कणाला मांडलं पाहिजे तर झाडाला मांडलं पाहिजे आई, बा? आई बापानंतर खरं तुमच्यात देणं लागतं कोण आई तुम्ही जन्माला आल्यानंतर पहिलं काय लागतं तर ऑक्सिजन ते मरेपर्यंत काय लागतं तर ऑक्सिजन आणि तो झाडापासून मिळतो आणि तो फुकट मिळतो मग त्याचा वाढदिवस काय करू नये असे वृक्ष लागवडीसाठी तुम्ही आता महाविद्यालयांपर्यंत <coughs> आहे म्हणजे तुम्ही रिच आऊट होत आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि मग त्यासाठी तुम्ही रॅप बसवलंय किंवा रॅप गाताय असं कळलंय तर हे कसं काय सुचलंय काय झालं ते पहिलं वृक्षसंमेलन घेतलं तेव्हा तो एक शैलेंद्र निसर्ग नावाचा एक संगीतकार आहे तो बीडचा आहे आणि तो मला कधी भेटला नव्हता पण त्यानं ते सह्याद्री देवराई एक त्यांनीच गाणं तयार केलं आणि खूप प्रेमापोटी त्यांनी ते माझ्यावर त्याची खूप श्रद्धांनी माझ्याच अंगाने त्यांनी लिहिलं होतं तर म्हटलं तसं जरा नको करून ते आपण जरा झाडाला महत्त्व हो देऊन मग झाडच आई माझी झाडच बापू माझा आणि मग झाडचं विठ्ठल झाडच रोखमा आहे असं करून एक सह्याद्री देवराचं खूप छान गाणं केलं तर त्या करोनाच्या काळात घरी असताना पुढचं वृक्ष संमेलन साताराला घ्यायचं ठरलं आणि सातारला घेताना मग मुलांच्यामध्ये निसर्ग सगळ्यांना कसं होतं की भाषणं खूप देतात की ऑक्सिजन महत्त्वाचा आहे वगैरे वगैरे पण झाडं ओळखून आहेत आधीच ठरवतात की माणसाला ऑक्सिजन महत्त्वाचं आहे <laughs> तर ती तर ती भूमिका घेतात तर त्याचं भान सगळ्यांनी यायला पाहिजे तर त्यासाठी मग कॉम्पिटिशन घ्यायचं ठरलं आणि मग यावर्षी नादिन धिन्ना नावाचं की डॉट कॉम चॅनल सुरू केलेलं आहे ॲप सुरू केलं तर त्याच्यामध्ये आपण चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्रातनं स्पर्धा घेतो आहे त्याच्यामध्ये दहा निसर्ग राजा आणि दहा निसर्ग राणी असा जो निसर्गाच्या संदर्भात पाचवी ते अकरावीपर्यंतचा एक गट पाच मुली पाच मुलं आणि अकरावी बारावी ते पदवीपर्यंतचा एक गट त्यात पाच मुलं आणि पाच मुली असं टोटल दहा निसर्ग राजां दहा निसर्गराणी यांची निवड करायची आणि त्याची कॉम्पिटिशन आता ह्या दोन तीन महिन्यात होईल आणि तेच वीस निवडून येतील त्यांना आपण वृक्ष संमेलनात बक्षिस द्यायची तर तेव्हा काय करावं त्यात ते एक रॅप सॉन्ग करावं का असं माझ्या डोक्या झालं मग नॅचरली त्या शैलेंद्रला सांगितलं की असं असं आहे मग त्यांनी काय असावं म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी लाव 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 एकतरी झाड लाव 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 असं एक, एक करून दिलं मग एका रात्री मला अचानक सुचलं आणि फट लिहून झालं इतकं सॅटिस्फॅक्शन वाटलं तर त्याला ते चाल लावली मग तो म्हटला तुम्हीच गा तर मी आयुष्यात कधी काही गायलं नव्हतं किंवा आता पण मी ते रॅप गायलो म्हणजे मी बोललोच आहे ना रॅप कुठे गातात की आपला तो काही गाण्याचा अभ्यास नाही आहे पण आपला विचार महत्त्वाचा आहे तो पोचवण्याचं महत्त्वाचं आहे आणि ते जर असं थॉट चांगला पण कॉमिक पद्धतीनं पोरांपर्यंत कसा न्यायचा अशा पद्धतीने ते पण आम्ही म्हटलं की तुम्ही गा तर तुम्ही गाऊ शकता गाऊ शकतो म्हणजे मी म्हणतोय तुम्ही गाऊ शकता चांगलं <laughs> गा गा की ते असं आहे की लाव 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 झाड लाव झाड लाव 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 एकतरी झाड लाव आईसाठी बापासाठी पोरासाठी बायकोसाठी लवरसाठी लाव नाहीतर आयटमसाठी लाव लाव एक तरी लाव साथी 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 लाव लाव एकतरी झाड लाव झाड माझं आयुष्य झाड माझी जिंदगी झाडासाठी जगतो मी नाव माझं सयाजी हो नेत ते खरं खरं सांगतो बघा एकच आपला पक्ष एकच पक्ष एकच आपला पक्ष फक्त झाडावरती लक्ष ताई झाड देतो ऑक्सिजन झाड टिकवतो पाणी झाडावर आणि जगामध्ये मोठं नाही का कोणी लाव 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 एकतरी झाड लाव पाळण्यापासून सरनापर्यंत कामाला येतं झाड पाळण्यापासून सरणापर्यंत कामाला येतं झाड एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात श्वासासाठी घासासाठी दहा झाडं लाव 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 एकतरी झाड लाव मग परत कसं होतं की निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोला पुंडलिक हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम इज माईन ज्ञानदेव इज फाईन ज्ञानदेव इज माईन तुकाराम इज फाईन एक्सक्यूज मी ऑल आर इन द ट्री ब्रो विठ्ठल रुक्माई लाव 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 एकतरी झाड लाव श्वासासाठी घासासाठी श्वासासाठी घासासाठी लाव 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 एकतरी झाड लाव श्वासासाठी घासासाठी ए लाव 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 झाड लाव झाड लाव हे श्वासासाठी घासासाठी लाव लाव नको नको खाऊ खाऊ भाव भाव लाव लाव झाड लाव झाड लाव हे मम्मी पप्पा झाड लाव ना एकदरी आमच्यासाठी असं करून रेकॉर्ड झालं हे रेकॉर्डला झालंय आणि आपले सगळ्यात मोठे डान्स डायरेक्टर आहेत गणेश आचार्य त्यांना ऐकलं आमचे शरद शेलार नावाचे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं त्यांनी भेटलो आम्ही तर गणेश आचार्य म्हटलं की मी ह्याचं व्हिडिओ करून देतो म्हणजे मराठीचं मराठीचं आणि मग त्यांनी त्यांचे डान्सर त्यांचं असिस्टंट कॅमेरा हे सगळं आम्ही ह्याच्या आवडीपोटी करतोय तर एक होतं काय की एक हा थॉटला विचार आला कारण ह्याच्यातनं काही इन्कम नाही पैसे नाहीत किंवा सह्याद्री देवऱ्यासाठी अजून आपण कोणाला जाहीर पैसे मागत नाही किंवा काय नाही ज्यांना समयविषयी वाटतात त्यांना वाटतंय तर त्यांनी द्यावे पैसे असं करत आपण काम करतो नाही तर आपण सम सगळे मित्रा थ्रू काम करतो तर गणेश आचार्य म्हटलं की मी याचं डान्स डायरेक्शन करून गाणं बसतो त्यात ते काम पण करत ह्याच्यात दोन पार्ट आहेत मंकी इज अ बॅड डॉंके इज सॅड मंकी साली कुत्ते साली डॉंके साले डुक्कर झाले मंकी साली कुत्ते साले डोंके साले डुक्कर झाले कावळ्या ए बगळ्या ए गोबळ्या ए घुब्बड ए बघणं कसं गुप्त घुब्बड हा जो पार्ट आहे ते गणेश आचार्य गाणार आहेत आणि मी म्हणतो शराब हे कोणीच नाहीत बॅड हे कोणीच नाहीत बॅड कारण तोडत नाही झाड हे माणसा हे ह्युमन हे मॅन ए वुमन ए ए ए हे ए सॅडिस्ट ओनली यू आर बॅड कारण तोडतोच तो झाड लाव 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 ला तर हा जो पार्ट आहे तो गणेश आचार्य गाणार आहेत आणि आम्ही दोघं मिळून व्हिडिओत पण काम करणार आहेत मग त्यांचे डान्सर आणि आमचे रवींद्र बैरट नावाचे एक मित्र आहेत पुण्यातले त्यांनी आम्हाला सह्याद्रीजाला एक ट्रकच गिफ्ट केला आहे बरं ते म्हणले हे का लागेल सामान ते आणायला न्यायला हा ट्रक वापरा तर तो, तो ट्रक सजवट करून ती मुलं करून असं ते गाणं करायचा विचार आहे मग टी सिरीज वाल्यांना ऐकवलं त्यांनी hmm. पण हे गाणं आवडलं ते, ते म्हणले आम्ही रिलीज करू मराठी आणि हिंदी दोन्ही हिंदीतही हिंदी आहे हिंदीत आहे हिंदीत पण हिंदीत कोण गाणार आता आपले कोण आपलं नाव हिंदीतलं अरे अरविंद जगताप आणि कोण रे के स्वानंद स्वानंद सॉरी तर स्वानंद किरकिरे आणि अरविंद जगताप यांनी मला मदत केली स्वानंद किरकिरे एका रात्री ते लिहून दिलं मग अरविंद जगताप आमच्या बरोबर आले मग त्यांनी ते बदललं आणि आता त्या गाण्याला हिंदीत पण केले तर हिंदीत पण ते मस्त आहे म्हणजे एकदम कसं असेल हिंदीत म्हणजे कसं की पेड मेरी जिंदगी पेड मेरी बंदगी पॅड पेड़ मेरी जिंदगी पेड मेरी जिंदगी पेड के लिए जीता हूँ नाम मेरा सयाजी हो नेते सच्ची सच्ची आपण सच्ची सच्ची नाही अजून अशाच पद्धतीचा एक अपना पक्ष निशानी हे वृक्ष पेढ ही पेड ही अपना पक्ष निशानी हे वृक्ष आता नवीनच झाले ना कालपणा अजून झाले की म्हणजे कसं काट काट के कितना काटेगा कट बचता रहेगा पेड़ काट काट के कितना काटेगा बचता रहेगा पेड़, काट -काट रहे पेड़ जला जला के कितना काट काट के कितना काटेगा बचता रहेगा पेड़ जला जला के कितना जलेगा उगता रहेगा पेड़ रिमेंबर व्हाट आई सेड अच्छा मुझे आता थे हे, हे सयाजी शिंदे हे जे स्पॉन्टेनिटी है हे फास्ट रिफ्लेक्सेस आहेत यामुळं तुम्ही सतत असंच एनर्जेटिक असता आणि त्यामुळंच ती उर्मी घेऊन ही सगळी बाकीची कामं होतात कारण अडीचशे साऊथ इंडियन फिल्म्स मराठी फिल्म्स स्टेज त्यानंतर आता हे झाडांचं काम याला एनर्जी लागते वेळ काढावा लागतो वेळ द्यावा लागतो हे कसं काय होतं मला असं वाटतं की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि आवडलेल्या गोष्टीसाठी आनंद घेण्यासाठी परत तसं सा जगण्यासाठी एनर्जी येत असावी आता तुम्हाला काय आवडलंच नाही तुम्ही काय विचारच केला नाही तुम्ही आहात इथंच थांबला तर तुम्हाला पुढे काही सुचणार नाही तुम्ही डेड होत जाणार तुम्ही जर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायसाठी ठेवायचं नाही तुम्हाला मनात विचार आला पाहिजे आता हे बस झालं हे मला कंट कंटाळा आला मग चांगलं काय अरे मला हे पटतं आहे मग आपण बघत बघत जातो तेव्हा अजून चांगल्या गोष्टी अजून चांगल्या गोष्टी अजून चांगल्या गोष्टी हेच तर लाईफ आहे ना बरं चित्रपटांविषयी जर का आम्ही बोलायचं झालं कारण आम्हाला अभिनेता सयाजी सुद्धा हवा आहे तर पुढचे काय प्रोजेक्ट आहेत आता तेलुगू तामिळ सिनेमा चालू आहे तर आता तीन चार सिनेमा तरी चालू आहेत ते कन्नड सिनेमा एक चालू आहे तामिळ एक सिनेमा चालू आहे आता महेश मांजरेकर एक सिनेमा करत आहेत हिंदी सिनेमा अंतिम त्याचं नाव आहे सलमान खान त्याच्यामध्ये काम करत आहेत सलमान खान प्रोडक्शनचं आहे आणि त्याच्यामध्ये एक इन्स्पेक्टरचा रोल करतो आहे मराठीत आता पहिल्यांदाच मला परवाच नागराज मंजुळे सरांचा फोन आला होता आणि ते एक सिनेमा प्रोड्यूस करत आहेत लिहित आहेत आणि डायरेक्शन करत आहेत त्याच्यामध्ये एक काम करते तर हे मराठीतले प्रोजेक्ट आहेत अजून मराठीत एक दोन सिनेमा आहेत की सिद्धार्थ नावाचा डायरेक्टर आहे बरोबर वर एक सिनेमा करतो आहे मी ह्या प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी वृक्षसंमेलन करताना हे काम करताना दररोज महिन्यातले एक दोन दिवस तरी झाडांसाठी द्यायचा असा विचार करतो तर हे प्रोजेक्ट चालूच राहतील आणि मध्ये मध्ये हे पण चालूच राहील आणि झाडांसाठी काही सरकारी दरबारी काही तुम्ही अर्ज करता कारण सरकारचं लक्ष वेधणं गरजेचं आहे कारण असं होत नाही की मी माझ्या वैयक्तिक स्तरावरच सगळं करेल नाही जनतेचा पैसा सरकार वापरतं तुम्ही सरकारला तुमच्या कामात इन्वॉल्व्ह का नाही करून घेत नाही नाही आता मग तेव्हा पण आम्ही सुधीर मुनगंटीवारांना भेटलो होतो तेव्हा त्यांच्या ह्यांना पण भेटलो होतो तो वादाचा विषय झाला पण आता सुद्धा संजय राठोड आहेत वन पण भेटलो आणि मग अजित पवार साहेबांना भेटलो आणि त्यांनी लगेच खूप चांगला रिस्पॉन्स दिला सगळ्यांना Uh, सगळ्या सचिवांना वन बोलवलं वनमंत्र्यांना एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये दे सह्याद्री देवराईसाठी काही विशेष अधिकार ते देणार आहेत म्हणजे वृक्ष संमेलनासाठी आता यावर्षी काहीतरी पैसे मंजूर करत आहेत uh, प्रत्येक ठिकाणी देवराई व्हावी असं आमचं म्हणणं होतं तर आम्ही ठरवलं आयुष्यात एक पंच्याहत्तर देवराई उभ्या करायचं तर त्यांनी चारशे देवरायांसाठी संकल्प केला आणि तो म्हणजे एवढी आम्ही मदत करू तर ती आता त्यांच्या मिनिट बुकमध्ये आले मग ते तीन महिन्यांनी एक महिन्यानी जे काय होईल त्याचा कसं कसं येत आहे ते बघूया त्यांचं लेटर कलेक्टरनं जाणं कलेक्टरनं त्या नियोजन अधिकाऱ्याकडे जाणं मग त्यांना पैसे मंजूर होणं वगैरे हे कसं होतं आहे ते बघूया सायमल्टेनियसली त्यातला चांगला भाग घेऊन इकडं जे काम करणं त्याचा चांगला भाग घेऊन आणि हे उभं करायचा प्रयत्न करतो यावर्षी तेरा चौदा फेब्रुवारीला संमेलन सातारला घेतो आहे ही स्पर्धा पण तिथंच घेतोय पण एक नवीन कल्पना यावर्षी अशी घेतली की जे शहीद झालेले जवान आहेत hmm. त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जवानानं देशासाठी स्वतःचा देह अर्पण केला देशसेवा केली आणि ज्या दिवशी संपला तर त्याच्या नावानं प्रत्येक वेगळी पाच झाडं लावून ते आता झाडाच्या रूपातलं स्मारक तयार करायचं आणि ते चिरंतन सेवा ऑक्सिजन रूपी देशाला देणार अशी कल्पना मांडून यावर्षी दहिवडजवळ वडगाव नावाचं गाव आहे तिथे का पंचवीस एकरामध्ये हा प्रोजेक्ट सुरू केला आहे सातारा जिल्ह्यात दोनशे पंचावन्न शहीद झालेले जवान आहेत तर दोनशे पंचावन्न प्रकारची झाडं प्रत्येकी तीन ते पाच झाडं लावून एक मोठं स्कल्पचर करून दरवर्षी तिथे एक शहीद दिन साजरा करायचा आणि त्या शहीदांना आपण वंदन करायचं त्यांची आठवण करायची आणि त्याचबरोबर ही झाडं जी ऑक्सिजन देणार आहेत त्यांना पण वंदन करायचं असा पण एक प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि दरवर्षी वृक्ष संमेलन हे शहीद पार्क हे प्रत्येक जिल्ह्यात उभं करायचा प्लॅन आहे तर शासनाची नेमकी मदत त्याला मिळणं आणि समविचारी महाराष्ट्रात जे झाडांसाठी आयुष्यभर काम करत आहेत त्या वृक्ष संमेलनात अशी संकल्पना मांडली अरविंद जगतापनी मला परवा सांगितलं की ते म्हटलं की जे असे जे काम करणार आयुष्यात काम आहेत त्यांच्यासाठी आपण ग्रीन कार्पेट करायचं रेड कार्पेटवर व्ही आय पी लोक येतात तर ह्यात काम करणारे खरी हिरो आहेत ह्यांना ग्रीन कार्पेट करायचं असं तीन रंगाच्या फुलांच्या कुंड्या ठेवून त्याच्यामधून वाजत गाजत त्यांचा सत्कार करायचा असा एक कल्पना आहे वृक्षसंमेलनात आणि ह्या मुलांना बक्षिसं पण द्यायची आणि खूप बक्षिसं द्यायची म्हणजे राजा निसर्ग राणीला एक लाख रुपयाचं बक्षीस आणि पंचवीस हजारचं बक्षीस का तर मिस्टर इंडिया मिस इंडिया करून काय त्यांना कुठल्या तरी ब्रँडची गाडी मिळणार हे करणार पण आपण ह्यांना सांगणार की पन्नास झाडं तुम्ही देशी लावा प्रत्येकाने गिफ्ट देणार आणि पुढे पुढे ही स्पर्धा ज्यांनी शंभर झाड देश लावली ज्यांनी दोनशे लावली पाचशे लावली आणि त्यांचा अभ्यास तर ह्यामध्ये त्यांना हिरो बनवायचा सयाजी शिंदे अभिनेता ते वृक्ष लागवड करणारा बाबा असा हा सगळा प्रवास आहे आणि तो पुढे जातोच आहे आज आपण इथेच थांबतोय आणि दिवाळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा जी परिवाराच्या वतीनं शुभेच्छा बाबा मंडवज हे खरं माझ्या आजूबाजूला जे मित्रमंडळी आहेत ना आमचा जो ग्रुप आहे ना तो इतका निस्वार्थी इतका निस्वार्थी त्यांना पैशाचं भान कधीच नाही आणि त्या जमणार पण नाही पण पन किशोर ठाकूर तसाच आमचा सुहास वायंगणकर तसाच आहे सचिन सतीश अरविंद जगताप हे सगळी मित्र डोळे सर्वात सगळ्यांना दिवाळीची आणि मुख्य म्हणजे त्यांच्यामुळे हे काम सगळ्यात आणि आता शासनाचा पण सपोर्ट मिळतोय क्या काय आणि अभिनेते सयाजी शिंदे वेळात वेळ काढून कॅफे चोवीस तासमध्ये आलेत त्यांनी त्यांचं सगळं कथन मांडलेलं आहे दिवाळीच्या या शुभमुहूर्तावरती सयाजी शिंदेंनी जी वाट सर्वांनाच दाखवलेली आहे एक तरी झाड प्रत्येकानं आपल्या आयुष्यात लावावं ते जगवावं ते तरलंच पाहिजे अशा हेतूनं त्याकडं लक्ष द्यावं त्याचा सांभाळ करावा यापेक्षा मोठा मेसेज काय असू शकतो इथेच थांबूया पाहत जी चोवीस तास रहा एक पॉल पुढे